नमस्कार, मी ऋषिकेश रास, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस महावितरणचा भोंगळ कारभार, खांबावर वेलांचे अतिक्रमण। दिग्रस येथील महावितरण विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते। नुकत्याच साजऱ्या झालेल्या संक्रांतीच्या दिवशी देखील शहरातील नागरिकांना खंडित विद्युत पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागला, तर शहरातील अनेक विद्युत डीपीवर सध्या अनेक वेली आणि फांद्यांनी अतिक्रमण केलं आहे। हे अतिक्रमण नागरिकांच्या जीवावर उठण्याची शक्यता आहे, मात्र याकडे दिग्रस विद्युत वितरण विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू आहे। शहरातील भारतनगर भागातील एका विद्युत डीपीवर मोठ्या प्रमाणावर वेल चढले असून हे वेल धोकादायक ठरत आहे। डीपीवर वेली असल्याने पक्षी देखील याकडे आकर्षित होत असून आज सकाळीच एका पक्ष्याचा या डीपीचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार घडला। सदर डीपी असलेल्या याच परिसरात एक शाळा असून या शाळेतील अनेक विद्यार्थी आपल्या सायकली व या डीपीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावतात। सायकल लावताना एखाद्या विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार देखील घडण्याची शक्यता आहे, मात्र याकडे विद्युत वितरण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। शहरातील अनेक भागातील डीपीवर देखील हीच परिस्थिती आहे। डीपीवर मोठ्या प्रमाणावर वेली चढल्या असून यामुळे मोठा धोका संभवू शकतो, त्यामुळे याकडे महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून होत आहे। अफजल खान, सुरेश चिडे यांच्यासह मी ऋषिकेश रास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या बातम्यांचे पुढील अपडेट्स मिळण्याकरता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।